कशी जायची जाय ना माझ्या आयुष्यातून जाऊ बाय कुठं गेली काय ना एवढं दिलं धुणं माझ्या मड्यावर टाकून कुठं लागवली काय नाही सरपंचाला भेटलो ते ग्रामपंच सेवक होता त्यांना भेटलो त्यांना म्हणलो भाऊ काय झालं रे आपला ते संडच काय तुम्ही योजना आल्या होत्या त्या योजनेत आमचं नाव आहे का नाही तो म्हणला अहो दिलंय 2-3 वर्ष तुमचं नाव आलंय आता तुम्ही करून घ्या तुमचं ते संडच काम मग म्हणलाय मला तो मग आता करू आता एवढं काय त्याच्यात एवढी काय तक्त करू राहिली तू पण कवाशी आता लोक मारायला लागले ना पण आता काय मागारात नाही का त्याला लगेच म्हणायचं दे बो पैसे लगेच कर त्याला त्यांच्याला अनेक भांडी राहत्या ते घरी येत्या पाहत्या जागा कुठे आहे काय दुनियादारी राहते त्याला माहिती का तुला तेवढी बांधली वाटत याच्यामध्ये त्याला लय बडबड नका करू तो मा फार आहे ना फार कंबर आउट करून टाकलं फार बादली वाटत तू काय मा उपकार करू राहिली काय काम करायची म्हणजे मा उपकार करायची काय चालूच राहत तिचं काही ना काही बडबड सारखी दिवसभर कटकट कटकट लावली तो जर माणसाला 5 मिनिटं बसून देत नाही तू माणसाला जास्त बाहेरून आणून बसलो तर लगेच लागली जागायला गुड्डीच्या बाप्पा तोच पाठवलं तर ना ग्राम पंचायत मध्ये मला गुड्डीचा बाप काय कमी झाला का एवढा बोंबलू राहिला मला अरे पण मग तोच पाठवलं तर त्या कामासाठीच गेलो होतो ना तिला मी झालंय मंजूर ते मला म्हणे तुमचं नाव पण आलंय ताते आलंय तुमचं नाव जा तुमचं काय ते करून घ्या सांडायचं 12,000 रुपये द्या ते बाकी जर आला किरकोळ खर्च होतो आपल्याला करावं लागत राहतो मग कवा शिकतो मग जावा चार चक्रा मारावा फिरावा शिक आपल्याला समजल ना म्हणजे आता काय दिवसभर सारखे एक चक्रा मारीत बसू काय त्या गरमपालिकेमध्ये जाऊन आता गेलो सकाळी सकाळी भेटलो सरपंचाला तो मला म्हणला भाऊ झालंय काय काळजी करू नको तो सांडायचं काम झालंय घरोघर सांडायचं काम चालू प्रत्येक ठिकाणी गावागावात कारण आता आगंदारी मुक्त गाव करायचे प्रत्येकाला त्यांना आगंदारी मुक्त गाव गाव करणं तर मला ठिकठिकाणी हागू दे लोकायला त्यांच्या लय लक्ष फक्त इलेक्शन आले का म्हणा त्या अशा अशा करत चालत त्या नाही नाही आपलं झालं काम बरं झालं बाकीचं तुला काय करायचं आपल्या पुरतं आपण पहा बाकीचं ते करायचं की नाही करायचं त्यांचे ते पाहतील ते आलं तो साबण पाय फुकट नाही 5 रुपये लागत आहे 10 रुपये मग घाणी दात घालायला काय झालं असं तू चल सोने आता साबू द्या माहिती तिकडून त्या बापाच्या हाताला लागवर होईल बर साबून हात लावला तो हाताला काय पुरीला सांगते आणलं तुला नाही वागतात का दाना दाना कमरामध्ये कथाकच कथाकच जरा साहेबा पाणी भाकरी करायला दिला सोडून तोंडाला काय तिचं फेसव येत नाही बोलू बोलू तोंड कोण लावलं तू कवाच्या धरून सारखे आले गुड्डीच्या बाप्पा गुड्डी अरे गेलो होतो गरम पालिकेत झालंय काम होईल रे आपलं काळजी करू नको होईल 4-2 दिवसात देतील उभं करून त्याला काय तो सट्ट राहतो एका पटापटापटा टाकी भरून देतो इकडे तिकडे बुलट बालट करीत झालं काम होईल 2-4 दिवसात करील म्हणलाय मला तो आता पाहू नाही केलं तर मग परत त्याच्याकडे जाऊ मग अजून काय लागत तुला चुकलं काय मावलं मी बरोबर करून राहिलो का तू राहिली गप आता तुम्ही करा वटवटन मी आहे नाही बरोबर हा बस मग आता काय
करू सांगा? मनी मनीच्या बाबतीत लय पाठ झाले तो आले. मग आता काय करू मी? करू तरी काय? तुम्हाला तुमच्याशी डोकं लावू काय? अरे पण मग आता काय जेवाय कावायचं माहिती काही सोय केली का नारीची काही? आता कपडे धुवू कसायपाक करू. हा मग तिपूर घरात येऊन बसेल तिचा पाहू का तुमचा पाहू? काय झालंय असं तुम्हाला? मला काय नाही, बसून राहिले. आता तो आता चाललंय, बसू तर बोलतो तो असं. मला वाटलं काय झालं तुम्हाला असं का? हात पाय गरम पाणी का काय? काळजी करू. हा ए काला रे बघा ते काला बडबड करते. चला निघा तुमच्या घरी. हे लोक तमाशा पाहायला आले. जाऊ दे ना, पाहू दे. तुला काय करायचं आता? तू बडबड करी ती म्हणे लोक पाहणार ना आपल्याला. चार लोक तुमच्या बायकोला पाहतात ते समजत नाही काय? जाऊ दे पाहू दे. पाहिले नाही काय झालं? राग आला का तुम्हाला? असंच बोलले काय बघा ते नवरा बायकोचं भांडण चालूच राहत. चांगल्याच्या घरा मंदी मग काय करत होतला का? नुसतं खायचं ना तुम्हाला लागवर घुसले. काय खाते? मला खाते का आता? अरे काय भाजी भाकर मिरची मिरची काय करेल का नाही? उपाशी मारीची दिवसभर बनवली ना डांगराची भाजी आणि चपात्या. चपात्या काय आला? तुला सांगितलं बाजरीचा भाकरी करीचा कष्ट करावं लागत मला दुनियावरची माहिती का? नाही ना कष्ट करू. काय होतं त्या पातळ एवढ्या एवढ्या नकळ चपात्या करायची? बारीक वर काय फार वाळलं तुम्ही. काम करू करू. मग वाळलं नाही तर काय झालं? अडकं दिसू राहिले पार. एक 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 पार गुड घ्यायचे अडकं दिसायला लागे. हाताची दिसले कोपरे दिसू राहिले. काय भाकर तुझी खाऊ घाल मला जरा चुडी. हा आठ जरा चटक्यान फटाफट फाटा आवर मला भूक लागली. तेवढ्या दोन चार कपडे वाळत घाला. मी नाही अमेरिका मग वाळत घालायला बरोबर तिकडे. हे काम करायला होते काम करायला. काम तरी कोणतं सांगत मला? दोन चार कपडे मला बाकीचं माहिती नाही. तू बाकीचं काही सांगू? मला जेवायला मला जायचं आता. त्या माणसाने मला कामाला बोलवले. मी तर तेवढेसे दोन चार बरं. आता असं करा, या संडासाचं काम करायचं आपल्याला. इकडे आपल्याला संडास बांधायचंय. सगळं गाव हगन मुक्ती झालंय. आपल्या दोन चारच घरामध्ये काय आपल्याला संडास नाही. तुम्ही तेवढा जाऊन बघून या. तर मी तुम्हाला काहीतरी बनवून ठेवते जेवायला. म्हणजे तुला काय आता परत घर केला पाठवते मला? मग तिकून येऊ तर पडलो रस्त्यात कुठं? मग काय करायचं? भूक लागली सांगतो. तुम्ही एवढ्या नाजूक आहे का? सकाळच्या कोरा चहा प्यालं खबर अर्धा कप चहा प्यालं त्याच्यावर गेलोय. आणि तो त्यांची वाट पाहू 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 तुला सांगतो. माझ्या फुले दुखायला लागले तिला बसून बसून माहिती का? बरे फुले दुखत बाकी काय दुखत नाही. कपडे घालायला जा. काय कपडे घालायला? मी कुठून आबू द्या आली मला यार. नसतं केलं ते परवडलं असतं. एकटं येणलं असतं आपला आपलं ते बरं झालं असतं. यायला कुठून बायको करायची पोर पैदा करायची हाऊस. हा मग तुला द्या लागण्याच्या आधी सांगितलं होतं मला बाय का पोरं करायचं. त्याच्या माझा किलीप आहे वा आणून द्या. वा उठा त्याशिवाय त्याला अडकवेल आणून द्या. अरे नवऱ्याचा एवढा छळ करीत ये तर सुना मुलाचा काय करशील? सुनायचा काय करशील? कोणच्या काय आणून देतो त्या तिला किलीप आहे माझी आणून द्या ना. आता तो किलीपा काय? आता मी पाहिलाय का तो किलीपा कुठं राहते? बरं घाल भुतडा घाल बरं दे जरा खेड्यात राहते अशा पद्धतीने वागायचं कर शिकवलं. दिवाळीला फरक घेतला होता. हा 200 रुपयाचा आंगडा आहे. 200 रुपयाचा दोन दिवस आहे नाही घातलं तर लेकराने फाटून गेलं माया वाणी तिनीच्या नातांनी. अहो ते त्यांच्याकडून नाही फाटलं. तो रागा रागा तू दुलत होती ना कसा 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 त्या ब्रशनी पार जरा जाळी फुटली त्या पार तुटलं पार ते माहिती. तसं तुम्हाला धुते आता दगडावर असं खसा खसा तुम्हाला धुते ना काही विचारलाच ना. बर बोंबल जन्माची गागतच राहणार काकू जन्माची उठली सुटली का त्या नवऱ्याच्याच मागं लागत काही चून जर आली ना तिचा खेळ करून टाकशील तू. काय जाऊ ती पाहते आता घ्या सध्या तर नाही येतात.